नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो आणि शिक्षकांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हाला ही कविता माहितीच आहे, आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे। या कवितेप्रमाणे आपल्याला इयत्ता तिसरीतील प्रकाशातले तारे तुम्ही ही कविता पाहायची आहे। ही कविता उमाकांत काणेकर यांनी लिहिली आहे आणि ही कविता गायली आहे ते म्हणजे मोहम्मद रफी यांनी। तर या कवितेत आपल्याला दृष्टिकोन कोणता वापरायचा आहे? तर दृष्टिकोन आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे सर्वसमावेशक दृष्टिकोन। आपल्याला या पाठ्यात विकास क्षेत्र वापरायची आहे, ती म्हणजे भाषा आणि साक्षरता विकास क्षेत्र। विद्यार्थ्यांना ही कविता शिकवताना काही काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे ही कविता विद्यार्थ्यांना तालासुरात म्हणायला यायला पाहिजे, तसेच कवितेचा अर्थ विद्यार्थ्यांना व्यवस्थित कळला पाहिजे आणि कवितेत आलेले अवघड शब्द विद्यार्थ्यांनी दररोजच्या जीवनात वापरता येतील याची काळजी घ्यायला पाहिजे। या कवितेत आपल्याला आनंदी राहायला शिकवलेले आहे। तर चला पाहूया ही कविता। धन्यवाद।